अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी पंतप्रधानांनी सांगितल्या, अफवा आणि भूलथापांना बळी पडू नका असं पंतप्रधानांनी म्हटलं. सरकार ने निर्णय लिया है कि हेल्थ केयर और फ्रंटलाइन वर्कर्स को वैक्सीन की प्रिकॉशन डोज भी प्रारंभ की जाए. इसकी शुरुआत 2022 में 10 जनवरी सोमवार के दिन से की जाएगी. 15 साल से 18 साल की आयु के बीच के जो बच्चे हैं, अब उनके लिए देश में वैक्सीनेशन प्रारंभ होगा. 2022 में 3 जनवरी को सोमवार के दिन से इसकी शुरुआत की जाएगी. ये फैसला कोरोना के खिलाफ देश की लड़ाई को तो मजबूत करेगा ही, स्कूल कॉलेजों में जा रहे हैं हमारे बच्चों की और उनके माता पिता की चिंता भी कम करेगा. तेव्हा आपण पाहतो की या सगळ्या संबोधनादरम्यान अत्यंत महत्त्वाची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या सोबत आरोग्य विश्लेषक डॉक्टर क्रांती रायमाने फोन लाईनवरून जोडलेले आहेत. आरोग्य सेवकांचं पुन्हा लसीकरण होणार आहे 10 जानेवारीपासून. जर 2 लसीच्या मात्रा घेतल्या असतील तरी तिसरा डोस दिला जाणार आहे का? नेमकं त्याचं काय स्वरूप असणार आणि हे किती गरजेचं आहे? नाही, मला वाटतं त्याची तांत्रिक गाईडलाईन्स मार्गदर्शन जेव्हा केंद्र सरकार जारी करेल तेव्हाच आपल्याला त्याची माहिती मिळेल. पण आपल्याला आपल्याकडे जो इतर देशांमध्ये जे काही लसीकरण चालू आहे, विशेषतः युकेमध्ये, अमेरिकेमध्ये, सगळीकडे, तर त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी बुस्टर डोस म्हणजे तिसरा डोस त्यांनी द्यावा असं सांगितलेलं आहे. आणि त्याचंही त्यांनी ओमिक्रॉन बद्दलचं प्रोटेक्टिव्हनेस आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ती एक स्वागतार्ह घोषणा झालेली आहे असं दिसत आहे. आणि मुलांच्याही बाबतीमध्ये युके आणि युएसमध्ये आणि बाकी सगळ्याच देशांमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणावरती होतंय आणि ती पण मला वाटतं स्वागतार्ह गोष्ट आहे. मला वाटतं आपलं शासन आपल्याकडे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अधिक माहिती आपल्याला गोळा करत होती आणि त्याचं समाधान झाल्यानंतर मला वाटतं हे सुरू होत आहे. तर मला वाटतं या दोन्ही स्वागतार्ह गोष्टी आहेत आणि याच्याबद्दल जनजागृती जास्तीत जास्त होणं आवश्यक आहे. आणि आपल्याला जितक्या जास्त गतीने जर हे करता आलं तर मला वाटतं ते आहे. आणि मला वाटतं थोडस सामाजिक संस्था असतील किंवा समाजामध्ये काम करणारे ज्या विविध घटक आहेत ज्याला आपण सिव्हिल सोसायटी म्हणतो, यांनी याच्यामध्ये थोडासा सक्रिय जर शासनाला सहभाग दिला तर मला वाटतं हे अधिक जोमाने होईल. आणि रायमाने सर, नाकातून लस दिली जाणार आहे, हे कितपत शक्य आहे आणि हे कशा पद्धतीनं अवलंबलं जाऊ शकतं? नाही, त्याची तांत्रिक माहिती अजून मी काय वाचलेली नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं मत व्यक्त करणं योग्य होणार नाही. मी आता जसं म्हणालो तसं आपल्याला ते जेव्हा ज्याला आम्ही टेक्निकल गाईडलाईन्स म्हणतो, तांत्रिक मार्गदर्शन जेव्हा आपल्याला दिलं जाईल केंद्र सरकारकडून सगळ्या राज्यांना, त्याच्यानंतरच त्याच्यावरती काहीतरी बोलता येईल. पण सध्या शासनाचं जे सध्या आपलं धोरण आहे की ज्याचा पुरेशी सुरक्षिततेचा माहिती असल्याशिवाय आपलं शासन कुठली पाऊल उचलत नाही असं दिसतंय, तर त्याच्यामुळे असं जर काही झालं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे ती माहिती आपल्याकडे त्यांच्याकडे असेल आणि म्हणूनच हे पाऊल उचललं असेल आणि ते त्याचा निश्चितपणे आपल्याला बघता येईल. पण याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सहकार्य करून हे लवकरात लवकर सगळ्यांचं करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आरोग्य सेवकांचं पुन्हा लसीकरण जे केलं जाणार आहे त्यासाठी हे तिसरी मात्रा असेल की वेगळा काही प्रकार असू शकतो? नाही, बूस्टर डोस असं म्हणतात आणि साधारणतः 2 डोस दिल्यानंतर जी प्रतिकार शक्ती किंवा आपण जे अँटीबॉडीजचं टायटर आपण म्हणतो किंवा लेवल म्हणतो ते साधारणतः 6-7 महिन्यांनी किंवा 8 महिन्यांनी ते कमी झाल्याचं दिसतं. आणि मग म्हणून त्याच्यासाठी बूस्टर हे परदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी हे देत आहेत, युके युएसमध्ये, आणि त्याचा प्रोटेक्टिव्ह परिणाम आहे, त्याचा चांगला परिणाम आहे त्याच्यामुळे. आणि बुस्टर डोस बद्दलही माझ्या माहितीप्रमाणे ICMR पण आपल्याकडे सगळा डेटा अनालाइज करत होतो आणि आता तो त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला दिसतोय, त्याच्यामुळे आता तो येतोय. आणि मी म्हटल्याप्रमाणे त्याचे जेव्हा टेक्निकल गाईडलाईन्स येतील, कारण आपल्याकडे विशेषतः 2 मोठ्या, एक कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड, अशा 2
लसी आपल्याकडे होत्या तर नेमकं कुणी कुठली लस घ्यावी त्याच्याबद्दलचे काही लोकांची मतमतांतरे होती. नक्कीच आता येत्या काळात काय कशा पद्धतीने पुढे घडतंय ते पाहावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.